वळूया पुढल्या बातमीकडे. दीपक केसरकरांची मुख्यमंत्री शिंदेंशी चर्चा. ठाण्यातील निवासस्थानी ही अर्धा तास चर्चा रंगली. गृह आणि मोठ्या खात्यांबद्दल बैठकीची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. दीपक केसरकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. पहिल्यांदा ते हेलिपॅडवर त्यांना भेटले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला घेत त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याची देखील चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यानंतर ह्या दोघांनीही मुख्यमंत्र्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी भेट घेतली. जवळजवळ अर्धा तास या दोघांमध्ये चर्चा रंगली आणि त्यानंतर दीपक केसरकर हे मुंबईकरता रवाना झाले. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. कुणाल, ठाणेमध्ये एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांची भेट घेतली, मात्र एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल, ती म्हणजे हेलिपॅडवरती एकनाथ शिंदे यांनी केसरकरांना बाजूला घेतलं आणि त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. आत्ता याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. आपल्याकडे असलेली माहिती काय प्रशांत? एकंदरीत पाहायचं झालं तर अद्याप महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण असं जरी प्रश्न उपस्थित होत असला तरी सुद्धा 5 तारखेला हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावरती होणार आहे. मात्र 2 दिवस महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री हे आपल्या स्वतःच्या गावी म्हणजे दरेगावी गेले होते. मात्र आज सायंकाळी 5 वाजता ते ठाण्यामध्ये परतलेले आहेत आणि परतल्यानंतर हेलिपॅडवरतीच त्यांची केसरकरांसोबत काहीतरी चर्चा झाल्याची चर्चा जी आहे ती सर्वत्र रंगती आहे. मात्र त्यानंतर शुभदीप बंगल्यावरती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्यावरती अर्धा तास चर्चा जी आहे ती केसरकरांसोबत झालेली आहे. शिवसेनेला गृह खातं मिळावं, त्याचप्रमाणे अन्य जी महत्वाची खाती आहेत ती सुद्धा शिवसेनेला मिळावी या संदर्भात माहिती झाली असल्याची चर्चा झाली असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून वर्तवण्यात येते. मात्र आगामी काळामध्ये कशा प्रकारे खाती वाटप असेल किंवा मंत्रिमंडळ शपथविधी असेल या सगळ्यांमध्ये शिवसेनेचं पारडं कसं जड होत होईल या संदर्भामध्ये जी चर्चा आहे ती केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झाली असल्याची चर्चा होतीये. कारण केसरकर हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते मानले जातात आणि यांच्यामध्ये ही चर्चा झाली, त्यामुळे आगामी काळामध्ये नक्कीच या सगळ्या संदर्भामध्ये सविस्तर बैठक जी आहे ती महायुतीची होण्याची शक्यता आहे. धन्यवाद कुणाल आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी.